मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो ज्यामध्ये शासकीय खरेदी कशी केली जाते त्याची आपण आतापर्यंत साखळी शिकतोय त्यामध्ये आपण ऑलरेडी दोन व्हिडिओमध्ये शिकलो की कशा पद्धतीने साखळीने आपल्याला या गोष्टी खरेदी केली जाते आणि ही खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या ऑफिसमध्ये कसं ते तो माल सप्लाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं ह्या गोष्टी आपल्याला या व्हिडीओमध्ये शिकायच्या सर्वप्रथम सर्वांना प्रश्न पडला असेल की आपण ज्यावेळेस ई टेंडरिंग करतो तर ई टेंडरिंग असो किंवा डायरेक्टली एखाद्या कंपनीमधून पर्चेसिंग ऑर्डर असते किंवा पर्चेसिंग असते तर ह्या गोष्टी का केल्या जातात तर सर्वप्रथम त्याचं उत्तर तुमच्या समोर दिसतंय ते आहे फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो की तो जो माल आपण मागवतो तर त्यासाठी जी कॉस्ट आपण पे करतो त्यासाठी आपण जे पैसे देतो तर त्या पैशामध्ये ती वस्तू आपण घेताना त्यात आपल्याला काय दोन गोष्टी पाहिजे एक तर ती गोष्ट आपण जी घेतोय तर त्याची कॉस्ट एकदम नॉर्मल पाहिजे निगोशिएबल पाहिजे कमीत कमी पाहिजे हे गव्हर्नमेंट साठी सु, 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 सुद्धा सारखंच आहे प्लस जे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतात ज्या काही एम आय डी कंपन्या असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही कॉमनच आहे की त्यांना काय पाहिजे एखादी वस्तू तुम्ही त्यांना देता तर ती वस्तू त्यांना कमी रेट मध्ये सुद्धा पाहिजे मार्केट रेट पेक्षा प्लस त्या वस्तू मध्ये तेवढी क्वालिटी पण पाहिजे प्लस त्यांना ती क्वांटिटी मध्ये पाहिजे तर ह्या गोष्टी असल्यामुळे मार्केट मध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट जर बघायची तर फिक्स कॉस्ट असेल किंवा व्हेरिएबल कॉस्ट असेल या दोन्ही गोष्टी कंपेरेटिव्ह करूनच आपल्याला त्या गोष्टी तिथे मिळायला पाहिजे गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये पर्चेसिंग वेगळ्या पद्धतीने होते आणि जी काही परचेस ऑर्डर्स असते जशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तिथली सिस्टीम वेगळी असते आज आपण थोडी कंपनीचा थोडा एक त्याच्यामधून आपण थोडं काय विचार करणार आहोत की कंपनीमध्ये परचेस ऑर्डर सिस्टीम कशी असते त्याला म्हणतात आर एफ क्यू रिक्वेस्ट फॉर कोटेशन्स म्हणजे तुमची अगोदर पीओ काढल्या जाते ती कधी काढल्या जाते आर एफ क्यू काढल्यानंतर म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन्स ही पद्धत झाल्यानंतर तुमची एक पीओ निघते त्याला आपण म्हणतो परचेस ऑर्डर काही जण त्याला म्हणतात खरेदी आदेश ती घेतल्यानंतर त्यातली तिथं फायनान्स डिपार्टमेंट त्या कंपनीचा फायनान्स डिपार्टमेंट त्याला अप्रुव्हल देतं आणि डायरेक्टली सप्लायरला ती ऑर्डर मिळते गव्हर्नमेंटमध्ये असं होत नाही की तुमचे अगोदर आदेश काढला किंवा तुम्हाला कम्पेरेटिव्ह केलं तर असं होत नाही गव्हर्नमेंटला कोटेशन काढण्याची पद्धत वेगळी असते आणि इथे वेगळी असते म्हणून आपल्याला ह्याच साखळी तुम्हाला शिकवायची आहे की प्रायव्हेट प्रायव्हेटमधली साखळी काय येते तिथे पीओ निघते आज तुम्ही सर्वजण लक्षात घ्या प्रायव्हेट ठिकाणी निघते पीओ आता मी पुन्हा तुम्हाला टाईप करून दाखवतोय पीओ काही जणांना जर प्रॉब्लेम असेल तर समजत नसेल तर त्याला पीओ म्हणतात पीओ म्हणजे काय पीओ म्हणजे परचेस ऑर्डर आणि त्याला म्हणतात खरेदी आदेश म्हणजे एखादी जर खरेदी करायची असेल कंपनीमध्ये तर ती पीओ काढली जाते त्याला वर्क ऑर्डर म्हणता येणार नाही ती ना ना पीओ आहे परचेस करण्यासाठी काढलेली ऑर्डर पीओ तर ही आहे तिथली प्रोसेस ज्यामध्ये ग्रेट रिक्वेस्ट रिक्वेस्ट अँड अप्रुव्हल आणि सेंड पीओ टू सप्लायर्स तर ह्या सायकलने ते चालतं जे की तुम्हाला डेस्कटॉपमध्ये दिसत आहे त्यानंतर अजून कंपनीमध्ये दोन गोष्टी निघतात ज्यामध्ये परचेस आणि प्रोक्युरमेंट मग परचेस कुणासाठी आणि प्रोक्युरमेंट कुणासाठी पुन्हा एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो मग परचेस कुणासाठी की डायरेक्ट एखादा आरईफ क्यू म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन कंपनीने दिलं त्यानंतर डायरेक्टली पुन्हा एकदा बॅग जातो डायरेक्टली त्याची पीओ निघाली पीओला मंजुरी मिळाली आणि डायरेक्टली सप्लायरला ऑर्डर केली तर ही गोष्ट होते मध्ये आणि प्रोक्युरमेंट मध्ये काय होईल प्रोक्युरमेंट मध्ये एखादी मशीन मागवायची आहे खूप मोठी मशीन्स आहे ती आणि ती मशीन मागवण्यासाठी त्यांना जास्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि जास्त सप्लायर लोकांना तिथे त्यांना बोलवायचं आहे आणि त्यांच्यासोबत रेट ठरवायचा आहे त्याला म्हणतात प्रोक्युरमेंट त्यांना ती वस्तू प्रोक्युर करायची आहे परचेस करायची हो। आहे त्याचा अर्थ होतोच पण प्रोक्युरमेंट कशाला म्हणतात की जिथे जास्त सप्लायर्स येतील मध्ये जास्त सप्लायर्स येतात का नाही तिथे मिनिमम लोकांना कॉल जातो पण मध्ये ऑनलाईन असल्यामुळे मध्ये इथे जास्त लोकांना बोलवलं जातं हा आहे मधला आणि मधला फरक आपल्याला जर घरी जर एखादी गोष्ट घ्यायची असेल परचेस करायची असेल तर आपण डायरेक्टली दुकानात जाऊन ती खरेदी करतो पण एखादी वस्तू दुकानात कदाचित अवेलेबल नसेल आणि तुम्हाला जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय करतात कधी ती ऑनलाईन आपण काय करतो ऑनलाईन ती चेक करतो तिला कम्पेरेटिव्ह करतो म्हणजे काय करतोय नॉर्मली या भाषेमध्ये समजायचं तर तिला आपण काय करतो प्रोक्युरमेंट करतो अमेझॉन फ्लिपकार्ट इंडिया मार्ट जश डायल या वेबसाईटला आपण ती बघत जातो आणि एखादी वस्तू जर डायरेक्टली बघ बग... आणायची असेल तर आपण काय करतो डायरेक्टली मार्केटमध्ये जातो आणि ती परचेस करतो कारण आपण काय करतो तिचं फायनलायझेशन डायरेक्ट तिथे जाऊन करतो तर सेम कंपनीमध्ये हीच प्रोसेस होते त्यांना एखादी गोष्ट जर हायर असेल आणि प्रायोरिटी जास्त असेल तर लगेच ती परचेस करायची असते तर ती डायरेक्टली कोटेशनच्या माध्यमातून लगेच परचेस करून घेतात पहिली गोष्ट आणि प्रोक्युरमेंट करायची असेल वस्तू आणि तिची कॉस्टिंग पण जास्त असेल तिचं फायनान्शियलची मंजुरी यायला खूप उशीर असतो आणि ती खूप मोठी प्रोसेस असते त्यांना ते ऑलरेडी प्रूव्ह करावं लागतं की कशासाठी मागवत आहे काय मागवत आहे तर ही गोष्ट कुठली आहे तर या गोष्टीला खूप काही वेळ जाणारे खूप काही गोष्टी त्यात असतात जसं की फायनान्शियल अप्रुव्हल तिथल्या मॅनेजरचं अप्रुव्हल तिथले जे काही त्यांचे डेजिग्नेशन असतात त्यांचं अप्रुव्हल वगैरे घ्यावं लागतं तर हा फरक आहे परचेस आणि प्रोक्युरमेंटचा यातून अजून दोन प्रश्न असे निघतात की परचेस मग कंपनीवाले परचेस करतात तर मग परचेस करण्याची पद्धत काय आणि प्रोक्युरमेंटची पद्धत काय तर परचेसची पद्धत काय सर्वजण प्रॉपर समजावून घ्या आपण पहिल्या साखळीमध्ये आहे आणि यानंतर आपल्याला एक एक साखळी पूर्ण करायची परचेसिंग कशाला म्हणतात मी तुम्हाला ऑलरेडी एक बाजाराचं उदाहरण दिलं बाजारामधून जर आपल्याला आप एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर डायरेक्टली आपण बाजारात गेल्यानंतर लगेच ती गोष्ट फायनल करतो आणि डायरेक्टली घरीच घेऊन येतो पण एखादी गोष्ट अशी असते की तुम्हाला सहजासहजी मिळत नाही असं समजू शकता किंवा त्या वस्तूसाठी तुम्हाला असं वाटतं की नाही जास्त ठिकाणी आपण बघितलेली बरी कारण त्या वस्तूची जर कॉस्टिंग जास्त असेल तर तुम्हाला असं वाटतंय ना की आपण ती जास्त ठिकाणी बघू जास्त लोकांना त्या त्या वस्तूबद्दल त्या गोष्टीबद्दल आपण जास्त लोकांना बीड करायला सांगू ज्या त्याचं सा जास्त प्रोक्युरमेंट करू तिथून जास्त जास्त कोटेशन मागो मग त्या प्रोसेसला म्हणतात प्रोक्युरमेंट आता प्रोक्युरमेंटची जी काही सायकल आहे ती सायकल कशी आहे तुम्हाला ऑलरेडी डेस्कटॉपला दिसते तर पहिली सायकल काय सांगते आयडेंटिफाय नीड म्हणजे काय की तुम्हाला तुमची गरज अजून आजु अजून आजु आयडेंटिफाय करायची आहे इथे ही सायकल तुम्हाला प्रोक्युरमेंटमध्ये दिसते आणि मध्ये काय दिसते रिसीव परचेस परचेस रिक्विझिशन म्हणजे ऑलरेडी यांनी डायरेक्टली मागणी केलेली आहे त्याचं परचेस रिक्विजिशन ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे आणि इथे काय केलेलं आहे त्यांनी आयडेंटिफाय नीड म्हणजे तिथे यांनी त्या मशीनची गरज आहे किंवा त्या प्रॉडक्टची गरज आहे का नाही ही आयडेंटिफाय केली त्यासाठी नंतर प्रोसेस काय केली त्यांनी रिसर्च अँड सोर्स सप्लायर्स इथून त्यांनी रिसर्च केली की ही कुठल्या वेबसाईट वर आपण बीड करायला पाहिजे ही कुठल्या सप्लायरसाठी प्रॉपर ही वस्तू आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केलं नंतर क्रिएट सप्लायर लिस्ट तिथे सप्लायरची लिस्ट केली आणि मल्टिपल सप्लायरची तिथे लिस्ट केली इथे त्यांनी केली का इथे त्यांनी बिलकुल केली नाही इथे त्यांनी काय केलं डायरेक्टली एव्हॅल्यू टू रिसिव्ह क्यू म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन मागवलं डायरेक्टली इथे त्यांनी तसं केलं नाही इथं त्यांनी त्या त्या कॅटेगरीमध्ये ग्रेट सप्लायर लिस्ट म्हणजे सप्लायरची एक लिस्ट तयार केली आणि त्यानंतर इश्यू आर एफ क्यू केला आर एफ क्यू म्हणजे काय पुन्हा एकदा सांगतो रिक्वेस्ट फॉर कोटेशन्स म्हणजे इथून त्यांनी लोकांना ऑफर केली तर ही सायकल किती मोठी झाली बघा आणि ही सायकल किती छोटी दिस झाली म्हणून हा फरक आहे परचेस आणि प्रोक्युरमेंटचा परचेसिंग मध्ये जी काही कॉस्टिंग असते ती खूप कमी राहते खरेदी करण्याची आणि प्रोक्युरमेंट मध्ये ती करोडोमध्ये असू शकते लाखामध्ये असू शकते पण जास्तच असेल कमी असणार नाही हा एक फरक आहे त्यानंतर इव्हल्यूट सप्लाय म्हणजे इथं काय केलं त्यांनी कोटेशन्स काढलं कोटेशन काढल्यानंतर त्याला पूर्णपणे कोटेशन्स मागवले कोटेशन्स मागवल्यानंतर त्याला काय केलं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट म्हणजे समजा उदाहरण तिथे पंचवीस जण आले तर पंचवीस जणांना व्यवस्थित त्यांनी ते कोटेशन समजावून सांगितलं कोटेशन समजावून सांगितल्यानंतर त्यांना प्रॉपर त्याचा रेट दिला आणि प्रॉपर रेट दिल्यानंतर त्यांनी त्याला निगोशिएशन केला की ही दोन लाख रुपयाची वस्तू आहे तुम्ही त्याला निगोशिएट करा किंवा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांनी प्रॉपर चर्चा केली त्यानंतर त्यांना निगोशिएशनची ऑफर दिली आणि त्यानंतर निगोशिएशनची ऑफर दिल्यानंतर त्यांनी पूर्ण गोष्टी त्यांच्याकडनं समजावून घेतल्या प्रॉपर ही सप्लाय तुम्ही करताय कुठला ब्रँड आहे वॉरंटी कशी आहे तुमच्यासोबत अग्रीमेंट किती दिवसामध्ये तुम्ही वस्तू देणार आहे पेमेंट सायकल वगैरे काय तर ह्या गोष्टी मध्ये डायरेक्टली ठरलेल्या असतात ज्या किती मध्ये ठरलेल्या नाहीये पुन्हा कॉलम कॉलमकडे मी येतो इथे काय केलं परचेस रिक्विशन झालं त्यानंतर त्यांचं इव्होल्युशन म्हणतो आपण इव्होल्युशन झालं म्हणजे त्यांनी ऑलरेडी इव्होल्यूट केलं की कुठली पार्टी आहे आणि त्यांना डायरेक्टली कोटेशन इश्यू केलं आणि लगेच तिसऱ्या सायकलला परचेस ऑर्डर निघाली इथं तसं झालं का इथं बिलकुल तसं झालं नाही इथे कोटेशन निघालं सप्लायरची लिस्ट त्यांनीच बघितली त्यानंतर त्याला इव्होल्युशन प्रोसेस झाली त्यानंतर त्यांनी निगोशिएशन केलं जे ते यांनी इथं केलं नाही इथे निगोशिएशन झालं आणि नंतर निगोशिएशन झाल्यानंतर त्यांच्या जे काही डेजिग्नेशनचे डेजिग्नेशन ऑफिसर होते जे काही डायरेक्टर्स वगैरे होते तर त्यांनी काय केलं त्यांनी ठरवलं चला निगोशिएशन कॉन्ट्रॅक्ट झाला ऑनलाईन मध्ये ऑलरेडी यांनी ते टेंडर फाईल केलं त्यांनी ते मागवलं तिथून त्यांनी टेंडर मागवल्यानंतर टेंडर लोकांनी भरले लोकांनी टेंडर भरल्यानंतर त्यांनी निगोशिएशन केले तिथले कॉन्ट्रॅक्ट जर तिथे सर्व्हिसचं काम असेल किंवा एखादं मशीन मागवण्याचं काम असेल तर त्यांनी तिथून निगोशिएशन केलं कोणाला किती द्यायचं आहे काय द्यायचं आहे हे परवडतं नाही परवडतं हे ठरवलं त्यानंतर डायरेक्टली त्यांनी ती जी काही ऑर्डर आहे ती फुलफिल करण्यासाठी त्यांना ऑर्डर दिली आणि रिसिव्ह प्रॉडक्ट ऑर सर्विस म्हणजे तो प्रॉडक्टही असू शकतो किंवा सर्व्हिसही असू शकते तर दोन्हीपैकी त्यांनी काय केलं के प्रॉडक्टही मागवायचं असेल तर प्रॉडक्टचा ऑप्शन केला किंवा एखादी सर्व्हिस असेल सर्विसमध्ये कुठली येऊ शकते हाऊसकीपिंग येऊ शकते मॅन पॉवर येऊ शकते केटरिंग सर्विस येऊ शकते फॅब्रिकेशन सर्विस येऊ शकते हाऊसकीपिंग सर्विस येऊ शकते सिक्युरिटी गार्ड सर्विस येऊ शकते म्हणजे कंपन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या पद्धतीची पूर्णपणे सर्व्हिस सेक्शनमध्ये प्रॉडक्टमध्ये काय येईल प्रॉडक्टमध्ये ॲज अ डिस्पोजेबल ग्लास प्रॉडक्टमध्ये कंपनीमध्ये लागणारे हेल्मेट्स त्यानंतर शूज हँड ग्लोव्ज त्यानंतर जे काही लेबर्स आहेत त्यांचे कपडे वगैरे असतात ते कपडे असू शकतात सर्विसमध्ये वॉशिंगचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो तर यांनी काय केलं प्रॉपर हा प्रोक्युरमेंट करण्याचा फायदा असा असतो साठी कॉन्ट्रॅक्टची जी काही लिमिट्स असते ती मोठी असते म्हणजे त्याला जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये जर तुम्ही जर समजून घ्यायचं म्हणलं तर प्रोकुरमेंटला तुम्ही समजा लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट आणि परचेसिंगला समजा तुम्ही शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट लक्षात आला असं सर्वांच्या की प्रोक्युरमेंटमध्ये लॉंग टर्म का कारण हा लॉंग टर्म सर्व्हिस घ्यायची त्यामुळे त्यांनी जास्त लोकांना तिथे ऑफर केला आणि परचेसिंग मध्ये काय झालं की त्यांना शॉर्ट टर्म करायची होती ती वस्तू दहा पंधरा दिवस पाच दिवसाच्या आतमध्ये त्यांना मागवायची होती त्यामुळे त्यांनी शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट केला हा दोन्ही मधला आपल्याला फरक इथे लक्षात आला की कंपनीमध्ये अशा पद्धतीची प्रोसेस चालते आणि अशा पद्धतीनेच तिथे कंपनीमध्ये खरेदी केल्या जाते आणि त्यानंतर परचेस ऑर्डरची जी काही प्रोसेस आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली परचेस ऑर्डर बनते त्यानंतर प्रॉडक्ट होतो आणि त्यानंतर लगेच इन्व्हाइस होता सेम टू सेम बायर सेलर्स या गोष्टी दोन्ही सारख्या असतात तर आज आपण काय शिकलो की कंपनीमध्ये काय असते प्रोसेस कंपनीमध्ये जर एखादी गोष्ट त्यांना मागवायची असेल तर तिथून आपण आपल्याला दोन गोष्टी आयडेंटिफाय करायच्या की त्याचं प्रोक्युरमेंट होतंय की परचेस होतंय तर मग ते तुमच्या कसं लक्षात येईल आता आपल्याला तुम्हाला दोन्ही प्रश्न पडला असेल की प्रोक्युरमेंट होतं तर मग आम्हाला कसं माहिती पडेल आणि परचेसिंग होतं तर आम्हाला कसं माहिती पडेल या दोन्हीची माहिती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ज्यामध्ये कंपनीमध्ये परचेसिंग करणारे कुठले प्रॉडक्ट असतात आणि प्रोक्युरमेंट होणारे प्रॉडक्ट कोणकोणते असतात याची तुम्हाला मी लिस्ट देतोय त्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स आहे जे प्रॉडक्ट तुम्ही स्टडी केल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की नाही या कंपनीमध्ये ही सर्व्हिस लागते त्या कंपनीमध्ये ते परचेसिंग लागतं आणि इथून आपण आपल्या आसपासच्या ज्या काही एम आय डी सी आहे आपल्या आसपासच्या ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहे तर तुम्हाला जर ही सायकल माहिती पडली तर लगेच तुम्हाला तिथून कोटेशन द्यायलाही सोपं पडेल प्लस तुम्हाला त्यांचा वेंडर होण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट सोपी पडेल आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं असेल बऱ्याच जणांना कळालं असेल की हे काय सायकल आहे आपण काय शिकतोय तर आपण काय शिकतोय कंपनीमध्ये प्रोक्युरमेंटही चालतं आणि परचेसिंगही चालतं तर ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो अजून जरी कोणाला काही कळालं नसेल जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू पण जेवढे आपले सदस्य आहे जे बिल्ड अ कॉन्ट्रॅक्टर या मेंबरशिपचा तुम्ही फायदा घेताय तर त्या मेंबरशिपमध्ये ही गोष्ट समजूनच मला तुम्हाला पुढं पुढची लेवल तुम्हाला समजावून सांगायची त्यामुळे सर्वांनी आवश्यक जेवढे सदस्यांनी जॉईन केलेला आहे सर्वांनी आवश्यक व्हिडिओ बघायचा आणि व्हिडिओवर आवश्यक कमेंट द्यायची कुठला पॉइंट समजला नाही तर तुम्हाला जो पॉईंट समजला नाही तो पॉईंट तुम्ही मध्ये सांगायचा आणि जो पॉइंट तुम्हाला पूर्णपणे समजला व्हिडीओ जर तुम्हाला पूर्णपणे लक्षात आला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये आवश्यक सांगायचे आणि सर्वांनी प्रॉपर व्हिडिओ जर कळला असेल तर कमेंट मध्ये तर आवश्यक सांगायचे प्लस तुम्ही मला पर्सनल ला सुद्धा मेसेज करायचा आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या ज्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यामध्ये तुम्हाला प्रोक्युरमेंट आणि परचेस करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी मी तुम्हाला पर्सनली गाईड सुद्धा करेन फक्त व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट असं नाही की फक्त लाईक्स आणि कमेंट्स आल्या पाहिजे तर तुम्हाला प्रत्यक्ष मला कंपनीमध्ये वेंडर सुद्धा बनवायचंय तर ही गोष्ट मला पूर्णपणे फुलफिल करण्यासाठी तुमची मदत सुद्धा गरजेची आहे तुम्ही जेवढं टचमध्ये राहणार तेवढा जास्त मला तुम्हाला बेनिफिट देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला ऑप्शन पण शिकायचं आहे याच्यामधून की कंपनीचं भंगार मला कसं घेता येईल ते भंगार मला कंपनीमध्ये कसं आउट करता येईल या सगळ्या गोष्टी आपण स्टेप वाईज शिकणार आहोत पण हा अभ्यासक्रम तुम्हाला प्रॉपर लक्षात यायला पाहिजे की मी तुम्हाला सांगतोय काय तर तुम्हाला अगोदर मी दोन गोष्टी सांगितल्या परचेस आणि प्रोक्युरमेंट मग परचेस काय प्रोक्युरमेंट काय कंपनीमध्ये कशी खरेदी चालते तर कंपनीमध्ये या दोन टाईपची खरेदी चालते सर्वांनी एक एक रजिस्टर मेंटेन करायचं रजिस्टरमध्ये ह्या गोष्टी मेन्शन करायच्या आणि आज जर तुम्ही व्हिडिओ बघितला आज व्हिडिओ बघितल्यानंतर मला तर कन्फर्म होईलच किती जणांनी बघितला तर पण तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या कमेंट देणं आवश्यक आहे जेणेकरून किती जण बघताय आणि तुम्हाला त्यातल्या किती जणांना आपण वेंडर बनवू शकतो तर तो फॉर्म आपल्याला तुम्हाला बनवून घ्यायचा आहे तो फॉर्म बनवल्यानंतर आपल्या आपल्या जिल्ह्यातले टेंडर्स प्रोक्युरमेंट असो की पर्चेसिंग असो हे मी तुम्हाला पर्सनली पाठवतोय आणि त्या कंपनीमध्ये काय लागतं याची आपल्याला लगेच माहिती घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे आणि त्यानंतर काही गोष्टी जर कळल्या नसतील तर आपण पुन्हा या गोष्टीवर चार व्हिडिओ बनवू पुन्हा याची माहिती घेऊ वाटलं तर लाईव्ह सेमिनार घेऊ पुन्हा याबद्दल पण तुम्हाला पूर्ण ही गोष्ट लक्षात यायली पाहिजे जर ही गोष्ट जर तुम्हाला लक्षात आली नाही तर समोरची जी सायकल आपण शिकणार आहोत ती यापेक्षा जास्त महत्वाची आहे तर ती सायकल समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ समजणं खूप महत्वाचं आहे अगोदरची व्हिडिओ पण बघा पण हाही सुद्धा बघा आणि अगोदरच्या व्हिडिओला सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंट दिलीच नाही मग मलाही प्रश्न पडतो तुम्हाला जर ते कळालं नसेल तर मग आपण हे जे क्लासेस चालू केलेले आपण जी प्रीमियम मेंबरशिप चालू केलेली आहे तर याचं मेन उद्दिष्ट मला साध्य करता येणार नाही त्यामुळे तुम्ही त्या, त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि मला लगेच व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच मला रिप्लाय द्या की मी व्हिडिओ बघितला मला ही गोष्ट कळाली मला ही गोष्ट नाही कळाली त्याची मला माहिती पाहिजे लगेच आपण तुम्हाला ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपली कमेंट येणं अपेक्षित आहे आवश्यक आहे ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद